नमस्कार, मी माधुरी आणि आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं खरंच खूप खूप स्वागत आहे. रिसेंटली मी एक पोस्ट केला होता व्लॉग, ज्यामध्ये सांगितलं होतं की एक इव्हेंट करणार आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने. त्याचं नाव होतं जल्लोष गुढीपाडव्याचा 2021. तर ह्याचं कारण हेच होतं की खरंच खूप कोरोनाच्या केसेस वाढल्यात, लॉकडाऊन वाढत चाललं आहे भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये तर खूपच वर्स्ट सिच्युएशन व्हायला लागली आहे आणि सगळीकडे असं भयावह किंवा निराशाजन्य वातावरण असताना प्रत्येकाला खूप डिमोटिवेट व्हायला होत आहे आणि त्यातूनच काहीतरी एक पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. पहिला इव्हेंट होता आणि तरीसुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला. ओळखीचेच माझेच फ्रेंड्स होते पण त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि खूप मजा आली आम्हाला सगळ्यांना. तर ह्यापुढे असेच इव्हेंट्स येत राहतील, मी ग्रुपवरती टाकत जाईन, म्हणजेच यूट्यूबवरती टाकत जाईन, ह्याबद्दल माहिती तुमच्यासोबत शेअर केली जाईल. तर जो कार्यक्रम आम्ही घेतला होता गुढीपाडव्याचा, जल्लोष गुढीपाडव्याचा, तो पूर्ण कार्यक्रम मी यूट्यूबवरती अपलोड करते. तुम्हालाही कळेल की आम्ही कसा कार्यक्रम केला होता. आणि जे विजेते आहेत त्यांना त्यांचं प्राईज त्यांच्या घरी मिळणार आहे. ऑर्डर डिस्पॅच झालेली आहे. आय होप तुम्हाला ते आवडेल. आणि तुम्हाला तुमचं प्राईज मिळाल्यानंतर ते अनबॉक्सिंग करतानाचा प्लीज एक छोटासा व्हिडिओ शेअर कराल माझ्यासोबत. तर जास्त वेळ मी आता बोलत नाही कारण की कार्यक्रम खूप मोठा होता, जवळपास 50-55 मिनिटाचा. तर हा व्लॉग ॲक्च्युली खूप मोठा आहे पण तुम्ही पहा आणि एन्जॉय करा. जीवन हे असंच आहे, अप अँड डाऊन येत राहणार आपल्या आयुष्यामध्ये, पण ते आनंदाने जगायचं आहे. निराश व्हायचं नाही आहे, कोणताही चुकीचा निर्णय घ्यायचा नाही आहे. जेव्हाही तुम्हाला वाटेल की मला खूप निराशाजन्य वाटतं आहे आणि खूप डिप्रेशन आलं आहे, प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत बोला, फॅमिलीसोबत बोला. फॅमिली आणि फ्रेंडसारखे तुम्हाला दुसरे कुठेही लोक मिळणार नाहीत आणि ती खूप स्ट्रॉंग तुमची सपोर्ट सिस्टम असते. आणि त्यामुळे मला ते गाणं आवडतं, जीवन गाणे गातच राहावे, झाली गेली विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे. तर आता माझा आवाज केवढा चांगला नाही आहे पण ठीक आहे, मला आवडतं गाणं बोलायला कधी कधी. आणि मी इथेच थांबते कारण की तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे. थँक्यू, बाय. नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळीकडे खूपच कोरोनाने थैमान घातलेलं आहे आणि खरंच सगळीकडे इतकी निगेटिव्हिटी आहे. मला माहितीये बऱ्याच लोकांच्या घरी, स्वतःच्या घरी पेशंट्स आहेत आणि ते एक भयावह वातावरण आहे कारण की आपल्या जवळच्या व्यक्ती आजारी आहेत, कोणी सोडून गेलंय. आणि पण हे जीवन असंच चालणार आहे ना, निसर्गाचा चक्र आहे, नियम आहे, आपल्याला पुढे जावंच लागणार आहे. आणि त्यामुळे असेच आनंदाचे क्षण आपल्याला शोधावे लागणार आहेत, सगळ्यांना जपावे लागणार आहेत. आणि त्याचाच हा एक छोटासा प्रयत्न आहे. हा इव्हेंट म्हणजे आपण सगळ्यांनी आनंदी राहण्यासाठी एकत्र आलेला हा मोमेंट आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात जी आहे, आपली पार्टिसिपेट आहे कृतिका महाजन, सगळ्यात छोटा कंटेस्टंट आहे, 12 वर्षांचीच आहे ती. आणि तिने एक डान्स रेकॉर्ड करून पाठवलाय, तर तिच्या डान्सने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी शेअर करते स्क्रीन.
यू कृतिका, खूप छान केलं तू. थँक्यू सो मच. वेलकम मॅम. येस थँक्यू सर. येस, कारण की तू खूप कमी वेळामध्ये हे सगळं प्रिपेअर करून परफॉर्म केलंस. ओके, तर आता बऱ्यापैकी सहभागी झालेत सगळेजण, तर आपण सुरुवात करूया. तर सुरुवात करूया थोडं गाणी ओळखण्यापासून. मी काही म्यूट केलेले डान्स दाखवेन, तुम्हाला डान्सच्या मुवमेंट्स दिसतील आणि ज्याला कोणाला येत आहे त्याने अनम्यूट करायचं त्यावेळेला. ज्याचा पहिला अनम्यूट होईल विश जज करतोय, त्याच्यामुळे कळणार आहे आम्हाला की कोण काय करणार आहे ते, आणि मग त्याला ते गाणं ओळखायचं संधी मिळेल. त्याऐवजी अजूनही असं असेल की गाण्याची धून वाजेल आणि ती धून ओळखून तुम्हाला गाणं बोलायचं आहे. तर आपले टोटल ह्या कार्यक्रमाचे 2 राऊंड होणार आहेत आणि 6 गेम्स असणार आहेत. जो पार्टिसिपेट जास्तीत जास्त इव्हेंट मध्ये म्हणजे ह्या सगळ्या गेम मध्ये छान परफॉर्म करून चांगले मार्क्स स्कोर करेल तर आपण तसे टॉप 1, 2, 3 विनर काढणार आहोत. तर सुरुवात करते मी. ओके, बोलावं लागेल. येस, गाणं बोलावं लागेल. घुंगट की आड से दिल भर का दीदार अधूरा रहता है जब तक ना मिले. बस एवढंच येत. ओके, नो प्रॉब्लेम, व्हेरी गुड. पहिलं गाणं विजयने ओळखलंय. वाव, कोल्हापूर का रॉक्स. कोल्हापूर रॉक्स. येस, विजय कोल्हापूर. Yes. गाणं ओळखले तुम्ही. ओके, हो हो. आता दुसरा मी धून वाजवते आणि ही धून ओळखायची आहे. ऍक्च्युली हे दिसतंय तिकडे खाली. ओके, येस, आवाज दिसला. ओके, ठीक आहे, पण गाणं बोलावं लागेल. नाही, तू खाली वाचून सांग. मला येत बोला. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना. चाफा बोले ना. वा वा, कल्पना मॅम ला याचे मार्क्स मिळाले. थँक्यू. हे गाणं ओळखायचं आहे डान्स. हे मी 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 हे कजरा रे, कजरा रे, तेरे काले कारे नैना, तेरे नैना, तेरे नैना, तेरे काले. ओके, वन्स अगेन विजय पाटील, व्हेरी गुड. कांबळे सर, अजून तुमची टीम मागे आहे. हा, बऱ्याच जणांनी अजून आन्सर नाही दिलेला. ओके, आता हे गाणं ओळखायचं आहे तुम्हाला आणि त्यासाठी मी स्क्रीन शेअर करते. हा, हृदय वसंत फुलता. कांबळे सर पहिले बोलले ना. अरे, वर नाव पण दिसलेलं. हा, कांबळे सर कुठे दिसलेलं दिसलेलं तुम्हाला क्लिक केलं तेव्हा. आपण गाणं बोलावं लागेल. कांबळे सर बोला बर. म्हणलं मार्क्स नाही मिळणार. मग हृदय वसंत फुलताना प्रेमान रंग गावाने, प्रेमास रंग मरताना येस कादरावे. हृदय वसंत फुलताना प्रेमान रंग गावाने. ओके ओके, नेक्स्ट मी शेअर करते. आमचे मार्क
हो हो मार्क्स मिळाले तुमचे, हो हो केले, ऍड केले. मी दिल तो पागल आहे, दिल तो ना मी पहिला केलं पण हो, पण बोलावं लागेल गाणं. सारी रात राता है कहीं, नाही तसं नाही सुरुवात नाही चाललंय. अखियों के ख्वाब दिखाता है कोई, हंसाता है कोई, कोई रुलाता है. दिल तो पागल है, दिल दीवाना है. नेहा ने गाणं गायलेलं आहे. नेहा, ओके ओके, चलो व्हेरी गुड. टीम विजय. ही पोलीस आजूक तुपातली, तिला मावऱ्याचा लागलाय नाद. पहिल्या दराच्या प्रेमान झाला कालीज केलंय बाद, कालीज केलंय बाद. पोलीस आज तुपातली, तिला मावऱ्याचा लागलाय नाद. वाव, खूप छान, खूप छान. सृष्टी, सृष्टी शिपूरकरला मार्क्स मिळाले, व्हेरी गुड. तर हा होता आपल्याला गाणं ओळखायचा राऊंड. दुसरा राऊंड असा आहे, प्रिन्सेस ऑफ पर्शिया ह्या गेमचं नाव आहे, प्रिन्सेस ऑफ पर्शिया. आता जे लोक ग्रुपने खेळतायत तर त्यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल की कुणी जायचं साहित्य आणायला. तर ही प्रिन्सेस जी आहे ती तुम्हाला सांगेल की तिला कोणती वस्तू हवे, आणि ती वस्तू असे पाच वस्तू सांगणार आहे. पहिली वस्तू सांगितल्यानंतर तुम्हाला ती जाऊन मोबाईल न्यायचा नाहीये, तुम्ही जायचं ती वस्तू घेऊन रिटर्न यायचं. जो पहिल्यांदा ती वस्तू घेऊन येईल तो ऑफकोर्स त्या गेमचा विनर असेल. पण ह्याच्यामध्ये पाच वस्तू आणायच्या आहेत वेगवेगळ्या. स्नेहल मॅडम आधीच तयार झाल्यात पळून जायला बहुतेक. ओके, हा तर सुप्रिया व्हिडिओ ऑन करा प्लीज. रेणुका प्रेक्षक आहेत, पण रेणुका तू व्हिडिओ ऑन करू शकतेस. तर ह्या प्रिन्सेस ऑफ पर्शियाला सगळ्यात पहिली वस्तू हवी ती म्हणजे नेल कटर. नेल कटर ओके. ओके, चार लोकांनी सेम टाइमला आणलं, सरांनी पण सेम टाइमला आणलं. कांबळे सरांची टीम, कल्पना मॅम, पूजा आणि कृतिका. ओके, सृष्टी थोडा लेट झाला. ओके, सेकंड आहे प्रिन्सेस ऑफ पर्शियाला हवाय परफ्यूम. सेकंड सृष्टी, थर्ड कांबळे सरांची टीम, चौथी कृतिका. विजय काय आणलंय? आम्ही दाखवून आणलं पहिला. ऍक्च्युली मी दुसऱ्याच्या घरी आहे त्याच्यामुळे माझ्याकडे काहीच नाही माहित. त्याच्या घरी काय मला नाही माहित. ओके, आता ह्या प्रिन्सेस ऑफ पर्शियाला हवाय बेल्ट. बेल्ट बेल्ट. ओके, चालेल, तो पण चालेल. पण विजय आणि कांबळे सरांचं झालंय पहिला. ओके, चालेल चालेल.
नेक्स्ट आहे या प्रिन्सेस ऑफ पर्शियाला कंगवा कोंब आहे सृष्टी आणि कांबळे सर. ओके हा कोंब नाही चालला मी हातानेच करतो. सगळे रेडी बोलू आता लास्ट राहिले प्रिन्सेसला आता एक लास्ट गोष्ट हवी आहे. ओके आता हे प्रिन्सेस ऑफ पर्शियाला हवाय पावडरचा डब्बा. पावडर कल्पना मॅम कृतिका सृष्टी इवन पूजाच पण आहे. ठीक आहे हा ओके. तर हे आपले दोन गेम झाले. आता तिसरा गेम जो आहे ना तो तुमच्या बुद्धीचा गेम आहे थोडासा. तर सांगतो स्विश तू ये इकडे ह्या स्क्रीन मध्ये. हॅलो मला बोलू दे जरा कसं बोलणार तिला आवाज जायला पाहिजे ना. ठीक आहे सगळ्यात सोपा गेम आहे. या गेम मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी पेन आणि पेपर लागेल. ओके तुम्हाला पूर्ण एक मिनिटाचा वेळ दिला जाईल. ठीक आहे आता पेन पेपर बाजूला ठेवा. आता फक्त तुम्हाला ऐकायचं आहे. ठीक आहे पुढच्या अर्धा मिनिटांमध्ये मी तुम्हाला काही गोष्टींची वस्तूंची नावं सांगणार आहे. ती नावं तुम्हाला मेमराईज करून पेपर वरती लिहून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती फोटो पाठवायचा आहे. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला पूर्ण एक मिनिट दिला जाईल. ठीक आहे रेडी सगळे. मी लिस्ट वाचायला चालू करतोय. लिस्ट वाचून झाली की त्यानंतर तुम्ही पेन हातात घ्यायचा आहे. तोपर्यंत कुणीही पेन वगैरे हातात घ्यायचं नाही. ओके यस ऑल राईट मी आता लिस्ट वाचायला चालू करतोय. खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता आरामात. ऑल राईट बॅटरीचा सेल चमचा फेविकॉल टोमॅटो काय बोलताय कांबळे सर ऐकू येत नाही का येत ना. ओके ओके मी पुन्हा लिस्ट वाचायला चालू करतो. बॅटरीचा सेल चमचा फेविकॉल टोमॅटो मशीन बटर चंदन रोड रोलर मोगरा लॅम्प व्हॅक्युम क्लीनर ग्लास चार्जर बॉक्स थर्मोकॉल जिलेबी डायरी चष्मा खुर्ची रवा गाजर कोथिंबीर बडीशेप उशी आयोडेक्स बर्फ चटई आणि टाचणी. तुमची वेळ सुरू होते आता. जास्तीत जास्त वस्तू मेमराइज करून पेज वरती लिहायची आहे एक मिनिटामध्ये. टायमर सुरू झालेला आहे आणि लिहून झाल्यावर तुम्ही त्याचा फोटो आपल्या ग्रुप वरती शेअर करायचा. तुझे नोट्स कुठे गेले ओपन करून दिलेले आहे. स्क्रीनशॉट कसा घेतला घेतला आपण 15 seconds राहिले. 15 seconds फोटो घ्यायला चालू करा. 7 6 5 4 3 2 1 यार नाही आला.
येणार येणार इकडे बघा कोणाची मेमरी शार्प आहे. ठीक आहे, तर हा होता आपला पहिला राऊंड. ठीक आहे, पहिल्या राऊंड मध्ये आपण तीन गेम्स खेळलोत आणि तर हा आपला राऊंड पहिला झालेला आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये पुन्हा तीन गेम्स आहेत आणि आता जो नेक्स्ट गेम आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक अक्षर देईन. ठीक आहे, त्या अक्षरावरून तयार होणाऱ्या जेवढ्या पण वस्तू तुम्हाला आठवतील 2 मिनिटांमध्ये, ह्यासाठी तुम्हाला 2 मिनिट वेळ दिला जाईल, त्या वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत. अक्षय, आय गेस तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुम्ही वस्तू आणू नाही शकणार, तर तुमच्यासाठी हा रूल थोडासा मी कस्टमाइज करते. तो म्हणजे तुम्ही त्या वस्तू जास्तीत जास्त लिहायच्या पेज वरती आणि तो फोटो सेंड करायचा. ओके, ठीक आहे. आणि सेम रूल फॉर मी एज वेल. हा हा, येस, फॉर यू एज वेल. तर विजय आणि अक्षय साठी हा रूल फक्त थोडासा बदललाय की त्यांनी जास्तीत जास्त वस्तूंची नावं लिहायची आहेत, पण बाकीचे पार्टिसिपेंट्स, तुम्हाला मी आता अक्षर देते आणि तुम्हाला 2 मिनिट वेळ मिळणार आहे त्या अक्षरावरून तयार होणाऱ्या जेवढ्या पण वस्तू सुचतील आणायच्या. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल देते मी. जसं अक्षर दिलं मी ब, तर ब वरून काय होईल? बॅट होईल, बॅडमिंटन होईल, बडीशेप होईल, काही ब वरून तयार होणारे काही शब्द. तर आता तुमचा अक्षर आहे, तुमचं अक्षर आहे प, प पतंगाचा. नंतर पेन, नंतर पेन्सिल, पॉवर ना काय ठेवते काय? पेन्सिल, पावडरचा डब्बा, पॉपकॉर्न. जे लोक ग्रुप मध्ये खेळतायत ते एकमेकांना सजेस्ट करू शकतात. खूप मजा येते. ओके, विजय आणि अक्षय, गुगल करायचं नाही, गुगल करायचं नाही, तुम्हाला जे सुचेल तेवढंच लिहायचं. मोबाईल वरती लिहितोय. पाणी आई आणि जीजू पळत आहेत नुसते. किती झाला वेळ? 10 seconds. 5, 4, 3. आणि त्याला व्हॉट्सअप करायचं. 1, stop. Stop everyone. Okay. आता ज्यांनी वस्तू आणल्या त्यांनी स्टार्ट करायचंय. स्टार्ट फ्रॉम कांबळे सर फॅमिली. काय काय वस्तू आणल्या दाखवा बरं. पुस्तक 1 झालं. पावडर 2. पेपर 3. 4. पाणी 6. पेन्सिल 7. 8. परात 9. अजून हे पॅराशूट 10. अरे अजून आले पातेल 11. 12. पुस्तक झालं 12 झाले. ओके, अक्षय आणि विजय तुमचं लगेच व्हॉट्सअप आलं पाहिजे, तुम्हाला वेळ नाहीये. कल्पना मॅम, तुम्ही काय काय आणलंय? पेन. ओके, फर्स्ट करेक्ट. पेन 2. पेन. पॅलेट नाईफ. पेपर 4.
पेन पाउच सात तीन कलर आठ पेढ़ा नौ पेढ़ा याच्यामध्ये हाँ हाँ नौ पाउडर है दहा पीठ ओके अकरा बारा व्हेरी गुड व्हेरी गुड छान छान बारा वस्तू आणल्या तुमच्या पण फोन 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 देणार पवरून नेक्स्ट आहे सृष्टी पप्पा कांबळे सर आणि कल्पना मॅडम दोघांच्या बारा बारा वस्तू आहेत परफ्यूम हा परफ्यूम पेपर पेपर दोन झाले तीन पर चार काउच पाच फोटो सहा पेनड्राईव्ह सात पेन आठ पावडरचा डब्बा नऊ पिन दहा पेन अकरा पेन 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 बारा पट्टी तेरा गळ्यातला पेंडंट चौदा पाणी पंधरा पेन स्टँड सोळा आणि बस एवढं व्हेरी गुड सोळा आयटम्स आले किती लोकांनी आणलं सृष्टी ते हा किती लोकांनी आणलं एकटीने एकटीने आणलं व्हेरी गुड खूप छान येस कृतिका कृतिका मॅम सगळ्यात पहिले हे पॅड दोन पाउच तीन पेन्सिल चार पेन पाच पकड सहा पोटॅटो सात पावडर आठ परफ्यूम नऊ पाव भाजी मसाला तेल अकरा पॅराशूटचं तेल हा अकरा प्लेट बारा पेपर तेरा बुक चौदा पाणी पंधरा पाउच झाला ना पाउच दाखवला पेन्सिल बॉक्स ओके सोळा व्हेरी गुड कृतिका तू एकटीने विचार केला सगळा येस मॅम व्हेरी गुड सगळ्यात छोटी असून पण तू छान केलं व्हेरी गुड येस सुप्रिया म्यूट वरती होता ओके ओके बोला मॅम पर्स पण आहे पर्स पण ओके हा एक झालं पावडर हा परफ्यूम दोन अँड ट्वेंटी पाच सहा पेन सात आठ पोहे नऊ पिन दहा प्लेट अकरा पाउच बारा पॅटॅटो तेरा पैसे चौदा व्हेरी गुड पंधरा येस सोळा पेपर सतरा येस सुप्रियाचे झाले सतरा व्हेरी गुड पूजा हाय पैसे हा एक झालं परफ्यूम दोन परी तीन पार्लेजी बिस्किट व्हेरी गुड चार पावडरचा डब्बा पाच पक्कड सहा पेन सात पाईप आठ व्हेरी गुड पेरूची फोड नऊ पेरूची फोड ओके ओके नऊ पेस्ट ओके दहा पाणी
अकरा दिसते का? हा हा दिसतय दिसतय. परात बारा. पोटॅटो तेरा. पर्स चौदा. पोत पोत पंधरा. ओके. पातेल सोळा. फोटो ओके सतरा. पेन्सिल अठरा. पेला एकोणीस. आणि 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 बस सगळ्यात जास्त तुमचेच आहेत पूजा. पेपर पूजेवरून तयार होत. येस. आता मी विजयचे वाचून दाखवते. विजय आणि अक्षयने मेसेज करून पाठवलाय. विजयचा आहे पतंग पनीर पकोडा तीन झाले. पेन पेन्सिल पावडर पंखा फिनाइल फेनी पेपर पलंग पराठा पेला पॅराशूट पेजर मनपसंद चॉकलेट पाणी काय दिलं हे पादरलोन. पादरलोन ओके. पारिजात आणि परात. आणि नेक्स्ट अक्षयने पाठवलंय प वरून पनीर पत्रा पेन पराठा पेपर परी पावडर पाणी. ठीक आहे अक्षय एवढ्यातच थकलेला दिसतोय. सगळ्यांनी खूप छान ट्राय केला. ऍक्च्युली कमी वेळेमध्ये एवढा शब्दांपासून तयार म्हणजे एका अक्षरापासून तयार होणारे शब्द सुचणं आणि त्या आणणं हे खूप मोठा टास्क होता आणि सगळ्यांनी खूप छान खेळला त्यामुळे तुमचं सगळ्यांचं खूप अभिनंदन. येस कुठला अक्षयने. हा पप्पा एक मिनिट. अक्षयने आठ पाठवलेत. अक्षय आठ. हा विजय अठरा. वीस आहेत. वीस वीस आहेत. विजय स्वतःच कशाला कमी करतोय तुझी तो. वीस झाले तर अठरा कशाला. मला वाटलं मी अठरा पाठवले. नाही आठ वीस झाले. एक नंबर. ओके ओके. वन मोर इंटरेस्टिंग गेम. वन मोर इंटरेस्टिंग गेम. आता ह्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही म्हणजे जसं कांबळे सरांची फॅमिली आहे तर तुम्हाला दोघांना खेळायचं तर दोघांनी खेळा किंवा तुमच्यापैकी एकाला खेळायचं तर एकट्याने खेळा. पण ऑफकोर्स ह्याच्यामध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मी काल सांगितलं होतं की बटन असलेले शर्ट हवेत. आहेत सगळ्यांजवळ? नाही ना. विजय तुला गेम मध्ये मग आउट होणार ना. दुसऱ्याचा ते शर्ट शोधावं लागेल मला. माग ना मग मागून घे. नाही तर झोपला ना एक वाजला रात्री आता. बर बर ओके. शर्ट आहेत तुमच्याकडे सगळ्यांकडे? आहेत. ओके ओके. तुम्हाला मी 2 मिनिट वेळ देते. टायमर चालू करेन. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला शर्ट घालायचा आहे आणि सगळी बटन पण लावायची आहेत. दीदी बटन काढून ठेव. 1 मिनिट. तुम्हाला फक्त शर्ट अडकवायचे नाहीयेत. तुम्हाला शर्ट घालायचे आहेत आणि पुन्हा त्याचे बटन लावायचे आहेत आणि तुम्हाला वेळ मिळतोय 2 मिनिटे. एकावर एक घालायचे आहेत का? हो हो एकावर एक घालायचे. किती घालू शकता घाला. जास्तीत जास्त घालू शकता तेवढे घाला. एवढे सगळे तर मला त्याचे येणार नाहीत. नको इस्त्री कडे नको देऊ सगळ्याची इस्त्री जाईल दीदी. मॅम स्टार्ट झालं? हो हो स्टार्ट. कांबळे मॅडम तुम्ही मदत करू शकता बटन लावायला. तुम्ही ग्रुप मध्ये आहात.
सृष्टी तुला काय झालं? बाबांचा नाही तर आबांचा घे. अगं सगळे इस्त्रीचे आजी ओरडेल. आजीला बोल परत करून देते म्हणून. व्हेरी गुड कृतिका, एक झाला. दुसरा काय ऑप्शन नाही का मला? नाही. उठाबशा काढतो मी, पुशअप मारतो, काही करतो. कांबळे सरांचे दोन शर्ट झालेत, हा तिसरा चाललाय. बसे ना वाटत. कसं बसणार ते एकावर एक चालत ना. आणि एक तर लॉकडाऊन नंतर कसे बसायचं मुश्किल आहे. हो हो, स्लीव्ह स्लीव्हचे नाही बटन लावले तरी चालतील, पण समोरची बटन सगळी लावायची आहेत. मी सर घुसतय का अंगात? शर्ट फाडू नका म्हणजे झालं. चौथा होणार नाही मला आता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, स्टॉप एव्हरीवन. स्टॉप. ओके, कांबळे सर किती घातलेत शर्ट? बनियन सोडून तीन की चार? किती किती? सहा. सहा आहेत का? पाच पाच. ओके ओके. कांबळे सरांचे पाच आहेत शर्ट. कल्पना मॅम? मी तीन घातले, चौथा जात नाही त्याच्यावर साडी. नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. कल्पना मॅडमचे तीन शर्ट. सुप्रिया मॅडम चार. चार. सुप्रिया मॅडमचे चार. पूजा तीन. ओके, पूजाचे तीन आहेत. अक्षय एक आहे तो सांगावरचा. बटन आहेत का तुला? ऑफिसमध्ये आहे ना. सृष्टीने नाही केलं. कृतिका किती? तीन. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांचे झाले. वाव, खूप छान झाला हा राऊंड. आता लास्ट ते राऊंड आहे. आणि हा शर्ट्स काढा म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल बसायला भेटेल. पळवला आम्हाला. असू दे ना, तेवढाच आनंद. निघते का कृतिका? Ready for the next round? Yes. Yes, ma'am. विश लक्ष ठेवतोय दुसऱ्या स्क्रीन वरती. आता काय होईल, मी तुम्हाला एक फोटो दाखवेन आणि तो फोटो त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स असतील जे पण हिरो हिरोईन, आणि तुम्हाला ओळखायचं आहे की तो कोणता मूवी आहे, कोणता मूवी आहे. ठीक आहे? दे धक्का. ओके, कांबळे सरांनी पहिला सांगितलं दे धक्का, देन कल्पना मॅमने सांगितलं सेकंड. ओके, नेक्स्ट आहे
विजय मी कृतिका कृतिका सृष्टी मी पण सांगितलं बर तू पण सांगितलं मी पहिले अनम्यूट केलेलं हा हा ओके मी नाही म्यूट मध्ये नेक्स्ट आहे फेमस मूवी आहे कटर काजात घुसली विजय देन कल्पना मॅम आणि मी पण सांगितलं इवन सृष्टी हा ओके आता बघूया की किती जण सांगतील नाईन्टीज मधले तर सांगणार आहेत मैंने प्यार किया कल्पना मॅम फर्स्ट देन विजय सेकंड थर्ड कांबळे सर आता हा नवीन आहे मूवी यायला पाहिजे सगळ्यांना म्हणजे तसे दोन वर्ष झाले असतील आय गेस आनंदी गोपाळ आनंदी गोपाळ सृष्टीने पहिला सांगितलं मग विजयने सांगितलं हा तर सगळ्यांनाच माहिती असेल फास्ट सांगितलं तर ते काउंट केलं जाणार आहे अगं मी पण मी सांगितलेलं येस येस पण फर्स्ट अक्षयने सांगितलं ओके नो प्रॉब्लेम आय गेस सृष्टी सांगू शकेल सगळेच सांगतील हिरकणी कोणी कोणी सांगितलं फर्स्ट मी 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 फर्स्ट सांगितलं अच्छा येस हे सगळ्यांचं झालं पाहिजे उत्तर तू स्क्रीन बघ ना तिकडे झपाटलेला ओम भट स्वाहा कुणाला येतो त्याचा मंत्र बोलायला मी बोलू शकतो बोल ओम भगवद भगनी भागो उदरी ओम भट स्वाहा स्वाहा लगान 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 मी सांगितलं लगान तांबडे सांगितलं फर्स्ट येस मॅम लगान येस लगान लगान इज करेक्ट आन्सर सांगितलं होतं जज जज लक्ष करून देणार होता ते सांगणार होत येस टिळक लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक एक युग पुरुष तुम्ही काय मूवीचं नाव काय लोकमान्य टिळक एक युग पुरुष येस सृष्टी परफेक्ट येस लोकमान्य टिळक एक युग पुरुष कोणी नाव सांगितलं सृष्टी मी 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 सृष्टी आणि लगानच लगान 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 तर मी सांगितलं लगान सगळ्यांनी सांगितलं बर ठीक आहे चला हा ओपन कर बंद कर नाही पक पक पकाक पक पक पकाक मॅम पक पक पकाव मी सांगितलं पहिला नाही सृष्टीने सांगितलं तू भूत्या बोललास मी नाही भूत्या बोललो मी पक पक पका बोललो मी पक पक पका बोललो पक पक पका बोलला तो माधुरी वन मोर काय
आता आलेला तो ना राजी नवीन आहे राजी 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 Yes, आता हा जो आहे तो अगदी नवीन आहे शकुंतला देवी मॅम शकुंतला देवी शकुंतला देवी शकुंतला देवी शकुंतला देवी कल्पना मॅम ने सांगितलं सृष्टीने पण सांगितलं आय गेस पूजाने पण सांगितलं हे बरोबर आता लास्ट आहे हा लास्ट आहे स्वदेश 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 ओके तर हे होते आपले सगळे राऊंड संपलेले आहेत सगळ्यांनी खरंच खूप छान खेळलात तुम्ही आणि छान सहभाग पण दाखवलात दोन मिनिटांमध्येच हा हा तर आता हा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला कारण की फर्स्टच इव्हेंट होता तर कुणाला जर आपल्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं असेल तर दोन शब्द तुम्ही व्यक्त करू शकता तोपर्यंत रिझल्ट होतोय तयार हा बोला बोला स्नेह मॅम खूप छान आहे स्पर्धकामध्ये काही स्पर्धक चर्चेवर कार्यक्रम आयोजित करत जा छान वाटलं भाग घ्यायला नेहमीच्या रुटीन पेक्षा थोडा वेगळा आनंद मिळाला थँक्यू थँक्यू तुमचा सपोर्ट असल्यावरती होणार शक्य आहे असं एन्जॉय केला मी कार्यक्रम हा खूप एन्जॉय केला आणि छान वाटलं तर लॉकडाऊन मध्ये कंटाळा चालला होता थोडा जरा वेगळा एन्जॉय करायला मिळाला तर छान वाटलं मला पण ओके थँक्यू यस पूजा हा मस्त वाटलं मॅडमनी हे केलेलं मला भीती होती बाळ उठल की काय बाळ उठल की काय पण तिने प्रतिसाद दिला तेव्हा मी खेळू शकले नाही तुम्ही सगळे खुश आहात आनंदी आहात हेच मला आवडलं ये सुप्रिया मला पण खूप आवडलं मंदारची मम्मी मला खूप दिवसानंतर वर्षानंतर दिसल्या खूप छान दिसते तू पण छान दिसतेस थँक्यू असेच वर्षभर इव्हेंट्स होत राहतील आणि नवीन तुम्हाला काही सजेशन्स असतील तर ते पण तुम्ही व्हॉट्सअपला मला देऊ शकता यस अक्षय कसं वाटलं ऑफिस मधून जॉईन करून खूप छान होता कार्यक्रम फक्त संडेला हवा होता आज ऑफिस असल्या कारणाने इथे काय करता येत नाही मला हा 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 आपण संडे करू हा संडे बघून करू नेक्स्ट इव्हेंट सृष्टी छान होता कार्यक्रम माधुरी हा बोल ना म्हणजे मस्त वाटलं खेळून आणि आपण म्हणजे तू असेच कार्यक्रम आयोजित कर इथून पुढे मजा येईल खेळायला हो हो आणि थँक्यू टाइम झोन आपला डिफरंट आहे तू माझ्यापेक्षा पण अजून पुढे आहेस तरी पण तू जॉईन केलंस जागा राहून त्याबद्दल तुझे खूप खूप आभार अरे काय नाही ठीक आहे नेक्स्ट टाइमला थोडस लवकर आयोजित करू आणि आपण लवकर करू हा इंडियाच्या टाइम नुसार थोडस हे बघायचं होतं त्यांना पण झुकून बसायला वेळ मिळावा त्यामुळे आपल्याला लेट झाला ठीक आहे चालेल तेवढं काही प्रॉब्लेम सृष्टी मस्त झाला एकदम प्रोग्राम म्हणजे डेली रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं आणि असंच करत जा आणि काकांना पण बघून किती दिवसांनी मस्त वाटलं काकूंना दिसल्या माझी दुसरी बहीण आहे ना सई तिचं ऑपरेशन झालंय कालच ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्यामुळे आमची अर्धी टीम घरातली सगळी हॉस्पिटलला आहे आमच्याच घरामध्ये पेशंट आहे त्याच्यामुळे तरी पण बऱ्याच जण सहभागी झालेत पप्पा मेन सहभागी झालेत आईजीजू झालेत कसं वाटलं मज्जा आली थँक्यू आणि तू डान्स खूप छान केला बेटा खूप छान केला डान्स थँक्यू मॅम थँक्यू मॅम रेणुका तुला प्रेक्षक म्हणून हा कार्यक्रम कसा वाटला हॅलो रेणुका रेणू दिसत नाही रेणुका आहेस का आपण
पप्पा कॉल रिसीव करा नाही कॉल कर हॅलो हॅलो ओके तर आहे असे बऱ्याच इव्हेंट्स करू आपण हा फर्स्ट इव्हेंट होता त्याच्यामुळे मला वाटत होतं की टेक्निकल एरर्स काही येतील का पण बऱ्यापैकी झालं सगळं मॅनेज आणि तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप छान कोऑपरेट केलं सगळे छान दिसताय वेळ काढून बसलात आणि त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटतंय भारी वाली फिलिंग आली एकदम तुम्हाला जास्त त्रास होतोय जागरण करून आमच्यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तुम्हा दोघांना धन्यवाद थँक्यू थँक्यू आणि आता जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट बनवायचंच काम करतोय दोन मिनिटा फक्त थोडा वेळ थांबा रिझल्ट डिक्लेअर होईल जे आपले फर्स्ट टू वन टू थ्री जे विनर असतील कारण की लॉकडाऊन आहे तर तुम्हाला गिफ्ट जे तुमचं प्राइज आहे ते लगेच मिळणार नाही तसं थोडा लेट होऊ शकतं पण तुमचे ऍड्रेस जे आहेत जे मला दिलेले आहेत तुम्ही फॉर्म वरती आय होप ते सगळ्यांचे ऍड्रेस करेक्ट आहेत आणि त्या ऍड्रेस वरती मी तुम्हाला शेअर करेन किंवा जो पण विनर असेल रँक वन टू थ्री त्यांनी आपला ऍड्रेस मला व्हॉट्सअप वरती शेअर करा एक ह्या 15 वर्किंग डेज मध्ये तुम्हाला तुमचं प्राइज मिळून जाईल सध्या कुरिअर्स वगैरे बंद आहेत त्यामुळे थोडा डिले होऊ शकतो येस हॅलो हा पप्पा बोला संयोजकाने जे कार्यक्रम आयोजित केलाय तो अतिशय चांगला आहे कोरोनाच्या काळात मध्ये सुद्धा मनाला आनंद देईल असा प्लेझरस कार्यक्रम बघायला मिळाला आणि त्याच मला मूल्यमापन करायची संधी मिळाली दुसरी गोष्ट जे स्पर्धक आहेत ते भरपूर आहेत आणि बहुतेक सगळे ओळखीचे आहेत सगळेच ओळखीचे आहेत आणि त्यातल्या त्यात सृष्टीला बघितल्यानंतर बरं वाटलं लई दिवसाने बघितलं सृष्टीला नंतर मला फोन करायला सांग की आता सध्या काय करते आणि ती बारकी चिमुरडी आहे ती कुठली तिचं नाव काय सई काय सृष्टीची बहीण ना ती बारकी बारकी येत होती ठीक आहे तुम्हाला सगळ्यांनाच आता रिझल्टची तुम्हाला ही झाली असेल हा उत्सुकता वाटतीये तर मी आता रिझल्ट तुम्हाला जाहीर करतो आणि त्याप्रमाणे संयोजक जे तुम्हाला बक्षीस देतील ते तुम्ही आनंदाने स्वीकारा ओके या कॉम्पिटिशन मध्ये तिसरा क्रमांक मिळालेला आहे कल्पना मॅम थर्ड अभिनंदन त्याचं अभिनंदन थँक्यू दुसरा नंबर आहे कांबळे कपल पलूस अभिनंदन पहिला क्रमांक मिळवला आहे सृष्टी शिपूरकर खारघर फ्रॉम म्हसळा टोटल सृष्टीला 60 मार्क्स भेटले जेवढे पण आपले 6 राऊंड झाले त्यामध्ये सृष्टीला 60 मार्क्स होते कांबळे सर आणि कल्पना मॅडम मध्ये फक्त 5 मार्क्सचा फरक होता पण कॉम्पिटिशन खूप चांगली झाली त्यांची मला सगळ्यांना धन्यवाद ओके कृतिकाला एक स्पेशल पार्टिसिपंट म्हणून आम्ही कॉन्सोलेशन प्राइज देणार आहे कारण ती आपली सगळ्यात छोटी पार्टिसिपंट होती पण तिने सुद्धा 25 पॉइंट मिळवले या 6 राऊंड मिळून त्यामुळे तिचं पण कॉंग्रॅच्युलेशन तिला आम्ही एक कॉन्सोलेशन प्राइज देणार आहे कॉंग्रॅच्युलेशन कृतिका थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांना खूप छान वाटलं सगळ्यांना बघून भेटून आणि आपण नवीन नवीन इव्हेंट करू तुम्हाला काही सुचलं तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता आणि मग आपण त्याप्रमाणे त्याच आयोजन करू थोडं जास्त वेळ घेऊन करू शकतो त्यानंतर आपण सुट्टीच्या दिवशी करा म्हणजे
ते आपल्या लोकांना त्यात सहभाग चांगला घेता येईल सुट्टीच्या दिवशी तुमच्या सुट्टीच्या दिवशी. हो हो हो. आणि जे विनर आहेत, ओके विनर आहेत त्यांनी प्लीज ऍड्रेस सेंड करा मला व्हॉट्सअप वरती. येस हो हो पर्सनल वरती करा. ओके ओके. तुमची प्राइजेस तुम्हाला तुमच्या घरच्या पत्त्यावर मिळतील. ओके ओके थँक्यू बाय बाय. थँक्यू बाय 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 बाय. थँक्यू बाय बाय. ही बघा साई आली. हा हो.